नमस्कार, हार्ट टू हार्ट या मुलाखतींच्या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. आज आपण भेटणार आहोत सामाजिक भान आणि सामाजिक संवेदना असणाऱ्या एका अत्यंत यशस्वी अशा उद्योजकाला. सातारा जिल्ह्यातल्या रहिमतपूर अशा छोट्याशा खेडेगावातून सुरू झालेला, 8 माणसांना घेऊन सुरू झालेला त्यांचा व्यवसाय आज जवळपास 75,000 लोकांना रोजगार पुरवतोय. स्वागत करूया भारत विकास ग्रुपचे चेअरमन हणमंतराव गायकवाड यांचं. हणमंतराव, आपलं स्वागत. नमस्कार. या राज्याचा कारभार हाकणारी विधानसभा असो किंवा देशाचा कारभार हाकणारी संसद असो, अगदी प्रधानमंत्र्यांचं कार्यालय असो किंवा राष्ट्रपती भवन असो, इतकंच काय तर अनेक मोठ्या मोठ्या विदेशी कंपन्यांची, मल्टीनॅशनल कंपन्यांची कॉर्पोरेट हाऊसेस, त्यांचे बगीचे असो, हे सगळं सुंदर, स्वच्छ, टापटिपीनं व्यवस्थित ठेवायचं, म्हणजेच स्वच्छतेचं काम करायचं, एक प्रचंड मोठं काम ज्यांचा ग्रुप करतो तेच म्हणजे भारत विकास ग्रुप. रहिमतपूरसारख्या अत्यंत छोट्याशा खेडेगावातनं सुरू झालेला हा व्यवसाय आज देश विदेशात स्वतःचं नाव कमवून आहे, करोडो रुपयाची उलाढाल आहे, अनेक स्वप्न, अनेक क्षितिजे त्यांच्यासमोर आहेत. हा सगळा त्यांचा जीवनप्रवास आपण आज या गप्पांच्या रूपानं त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. पुन्हा एकदा स्वागत. नमस्कार. सातारा जिल्ह्यातलं रहिमतपूर हे अतिशय ठिपक्या एवढं छोटंसं गाव, आपलं बालपण तिथेच गेलं आणि नंतर आपलं कुटुंब पुण्याला, सातारा सातारा पुणे पुण्याला आलात जी. कसे होते रे दिवस? दिवस चांगले होते म्हणता येईल, थोडासा संघर्ष होता आणि लक्षात नव्हतं की नेमकं काय आहे कसं आहे. सर, साताऱ्यात 6वीपर्यंत होतो, घरात लाईट नव्हती, त्यामुळे ज्याच्या घरात लाईट लागते बटन दाबलं की तो माणूस श्रीमंत वाटायचा. 4थी स्कॉलरशिप मिळाली, वडिलांना वाटलं की हणमंत हुशार आहे, पुण्याला घेऊन जाऊ त्याला, म्हणून आम्ही पुण्याला शिफ्ट झालो. फुगेवाडी नावाचं छोटीशी वस्ती आहे दापोडीच्या पुढं, तिथं राहायला लागलो आणि मला रमणबागेत शाळेत घातलं. जायला 1 रुपयाचं तिकीट असायचं, बऱ्याच वेळा ते 1 रुपया पण नसायचा. आई माझी, आणि घर किती होतं, 9 फूट बाय 11 फुटाची खोली होती. 9 फूट म्हणजे असं केलं, 9 बाय 11च्या खोलीत आयुष्यातली जवळपास 100 फुटाची आत मी 20 वर्ष काढली आयुष्यातली. आणि त्या पुण्यात राहायला आल्यानंतर माझ्या वडिलांची मुंबईला बदली झाली आणि ते 4:45 उठायचे आणि सिंहगड एक्सप्रेस घेऊन मुंबईला यायचे आणि रात्री परत 11:30 घरी यायचे. आणि त्याच्यामुळे त्यांच्या प्रकृतीवरती प्रतिकूल परिणाम झाला आणि ते आजारी पडायला लागले. मग पैसे नसायचे, वडील मग आमच्याकडे पैसे नसायचे, मग ससून हॉस्पिटलला ॲडमिट असायचे आणि मग मारामारी असायची. आई माझी शिवणकाम करायची त्यावेळेला, परकर शिव, ब्लाऊज शिव, 2 रुपये 5 रुपये. मला कित्येकदा आठवतं आहे सर की आईचं कानातलं 200 रुपयाला आणि मंगळसूत्र देखील 500 रुपयाला मी घाण टाकलं आणि पैसे आणले. तर त्याचे आघात झाले मनावरती की आपण असे आहोत. आणि त्याच्यातनं एक वडील चांगले असे तेव्हा खूप त्यांनी माझ्यावरती चांगले संस्कार करायचा प्रयत्न केला. भाषणं ऐकायला घेऊन जायचे मला वडील. एकदा मला प्राचार्य शिवाजीराव भोसल्यांचं टिळक स्मारक मंदिरला विवेकानंदांचं व्याख्यान होतं 9वीत असताना मी, आणि ते व्याख्यान ऐकल्यानंतर ठरवलं की विवेकानंद आपले दैवत आणि आयुष्यात किती वेगळं काम करायचं, काय करायचं माहीत नव्हतं, काय होणार हे माहीत नव्हतं. म्हणजे एका व्याख्यानानं इतकी प्रचंड मोठी प्रेरणा मिळू शकते. शिवाजीराव भोसले यांच्या एका व्याख्यानानं, विवेकानंदांवरच्या व्याख्यानानं तुमचं आयुष्य बदललं जी. काय प्रभाव पडला? टेक अप वन आयडिया, मेक दॅट आयडिया युअर लाईफ, हे एक त्यांचं वाक्य जे आहे की एक अशी आयडिया घ्या त्याचं आयुष्य म्हणून त्याला जगा आणि लिव दॅट आयडिया आणि तेच तुमचं आयुष्य. सर्वस्व जर झालं तर ते सगळ्या गोष्टी होतात. आणि अजून एक वाक्य विवेकानंदांचं खूप प्रभाव टाकलं माझ्यावरती, जेव्हा दशदिशा निराशेच्या अंधकाराने भरून गेल्या होत्या तेव्हा मी म्हणत होतो झुंजा झुंजत पुढे चला. आज दशदिशा किंचित उजळल्या असतील तेव्हा देखील तोच संदेश आहे, झुंजा झुंजत पुढे चला. झुंज तेव्हापासून चालू राहिली. आणि नंतर एकदा छत्रपतींचं व्याख्यान ऐकलं शिवाजी महाराजांच्यावरती, शिवाजीराव भोसले साहेबांचं, आणि त्यांना दैवत केलं. अशी 2 दैवतं आयुष्यात मी 10वीत असेपर्यंतच ठरवली. आणि त्या काळातही तुम्हाला जगण्यासाठी संघर्ष करण्याकरता अनेक छोटी मोठी कामं करावी लागली, स्वतःचं पोट भरण्यासाठी, कुटुंबाला हातभार लावण्यासाठी. जी सर, झालं काय की मी 10वीला मला 88% मार्क पडले. त्यानंतर मला माझ्या आईने सांगितलं डिप्लोमाला ॲडमिशन घे. मग मी गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकला डिप्लोमाला ॲडमिशन घेतलं, सायकलवरनं जात येत होतो. आणि डिप्लोमाला सेकंड इयर असताना वडिलांचं निधन झालं. वडिलांचं निधन झाल्यानंतर वडिलांची इच्छा होती की हणमंतने IAS व्हावं. मी 18 वर्षाचे होतो, दादा आमचे 45 वर्षाचे होते. माझा धाकटा भाऊ दत्तात्रय तेव्हा 8वीतच होता. तर आईला मी म्हटलं की आई मला IAS व्हायचं आहे, मला इंजिनिअरिंग कम्प्लीट केलं पाहिजे. आमच्या घरामध्ये सर असं आहे की 7 पिढ्या एकच मुलगा आहे, वडील एकटे, आजोबा एकटे, पणजोबा एकटे, तेव्हा असे काही फूर मोठी चुलते मालते असे काही भावकी नाही आमची. तर आईने मला सांगितलं की आजी आजोबा आहेत ते आता घरी आले आहेत आपल्याकडे, तू पुणे सोडून पुण्याबाहेर जाऊ नको.
पुण्यातच ॲडमिशन घे. आणि सर मग घरापासून तेव्हा बाकीचे लोक डोनेशन मागत होते, तेव्हा घरापासून VIT नावाचं कॉलेज होतं, तिथं 21 किलोमीटर लांब आम्ही पिंपळेगुरुमध्ये राहायला होतो. 21 किलोमीटर लांब मी सर सायकलवरनं जायला चालू केलं. रोज 42 किलोमीटर शिक्षणासाठी सायकलनं जायला सुरुवात केली. आणि जाताना माझे चौधरी म्हणून आम्हाला शिक्षक होते, तर त्यांनी मला, मी एकदा कॉलेजमध्ये गेलो, म्हटलं काय करतो, म्हणलं ॲडमिशन घेतलं, आईने 15,000 रुपये कर्ज काढलं, पण म्हटलं मला आता आईला पैसे, कारण आईला त्यावेळेला शिक्षकाची नोकरी लागली होती, 2300 रुपये पगार होतो, म्हटलं आईला पैसे मागायचे, म्हटलं लाज वाटते, तर सर काहीतरी, तर त्याचवेळेला त्यांच्यावर मुलं आली होती, डिप्लोमाची काही मुलं आली होती, तर सरांनी सांगितलं की ह्या मुलांना क्लास लावायचं आहे, तू शिकवशील का यांना, म्हटलं शिकवीन सर. आणि मी गव्हर्नमेंट पॉलिटिकच्या शेजारी एक सद्ग्रहस्थानी मला त्यांचं गॅरेज दिलं भाड्याने म्हणजे तसं मोफतच दिलं, की मी त्यांना म्हटलं की सर मी कमवून शिकतो आहे. तर माझ्याकडे सुरुवातीला सर 16 मुलं आली, आणि मी 4 विषय, माझा योगशास्त्रीचा माझा क्लासमेट होता, आम्ही दोघांनी मिळून क्लासेस घ्यायला चालू केलं. मग जॅम स्वच्छ बाटलीची एजन्सी घेतली, मग पेंटिंगची कामं करायला चालू केली. आज इथं माझा जगन्नाथ आहे, हा पेंटिंग करायचा आधी माझ्याबरोबर. आणि त्यातनं आता तो म्हणजे पेंटिंग करायचा, मुलांना शिकवायचा, जॅम सॉस विकायचा, आयुष्यात जे जे पडेल, जे जे कमवायला सहज शक्य होतं, ते तुम्ही प्रामाणिकपणे कष्ट करून आयुष्यातला एक टर्निंग पॉईंट असतो जी, आणि तो टर्निंग पॉईंट तुम्हाला तुमचा सूर देतो, तुम्हाला तुमचा दिशा देतो. हा टर्निंग पॉईंट आयुष्यातला कुठला? पहिला टर्निंग पॉईंट सर म्हणता येईल की वडिलांना कपड्याचा शौक होता, आणि जायच्या आधी डिसेंबरमध्ये निधन झालं, त्याच्या आधी 2 महिने त्यांनी ते कपडे शिवायला टाकले होते पुण्यात कॅम्पामध्ये एका टेलरच्याकडे. दादा गेल्यानंतर ती चिठ्ठी सापडली, तर आई म्हटली यार कपडे शिवायला टाकलेत, घेऊन तरी आहे. 3-पीस सूट होते, 2 आजही आमच्या घरात आहेत ते. तर ते घेऊन आलो, म्हटलं कपडे घेऊन जाता येत नाही, 91 वर्षाचा होतो, विवेकानंदाचा प्रभाव होता, म्हटलं काहीतरी आयुष्यात वेगळं करू, काय करायचं माहीत नव्हतं. मग मित्रांशी चर्चा केली की वेगळं करायचं काहीतरी, काय करू, तर म्हटले वडिलांचं नुकतंच निधन झालं, तू वडिलांच्या नावाने संस्था काढायची ठरवली आम्ही. मग काही लोक म्हटले सातारच्या नावाने काढ, रहमतपूर काढ. सर मी नाव ठरवलं भारत विकास प्रतिष्ठान, 19 वर्षाचं असताना नाव ठरवलं संस्थेचं भारत विकास प्रतिष्ठान. संस्थेला लोगो लागतो, संस्थेला लोगो काय काढावा, लहान होतो विचार, लहान होते पण विचार तसा हे होता, भारताला नकाशा काढला, मागं सूर्य काढला, मधी पंटी काढली, की देश खूप महान आहे, त्याची कीर्ती सगळीकडे सूर्यप्रकाशासारखी जाऊ दे, आणि मला पंटीसारखं काहीतरी काम करायची संधी मिळू दे, हा विचार होता माझा 91 वर्ष असताना. प्रेक्षक, मी या कार्यक्रमाच्या सुरुवातीला तुम्हाला सांगितलं की यशस्वी अनेक जण असतात, करोडपती अनेक जण बनतात, परंतु सामाजिक भान, सामाजिक संवेदना, स्वतःच्या पलीकडे जाऊन राष्ट्र हा विचार प्रथम करणारे त्यातले किती असतात. म्हणूनच करोडो रुपयाची उलाढाल असणाऱ्या प्रत्येकाची मुलाखत मी घेत नाही, तर ज्यांना सामाजिक भान, सामाजिक संवेदना आहे, स्वतःच्या पलीकडे जाऊन जे समाजाचा आधी विचार करतात, काही मूल्य हाती घेऊन जगतात, संघर्षावर मात करत एका आयुष्यातल्या टप्प्यापर्यंत पोहोचतात, अशा प्रेरणादायी कहाण्या तुमच्यासमोर या कार्यक्रमातनं मी मांडत असतो. रमणबागेत तुम्ही शिकवतात, नंतर डिप्लोमा इंजिनिअरिंगला शिकवतात, या सगळ्या काळात तुमच्या बरोबर जी शिकणारी मुलं होती ती सुस्थितीतली, मध्यम वर्गातली, श्रीमंत वर्गातली मुलं असतील, मग त्यांची जीवनशैली, त्यांची छान छोकी पाहिल्यानंतर कुठेतरी खंत नाही वाटायची? कधी कधी असं वाटायचं नाही की आपल्या नशिबी हे का? सर त्यावेळेला मी सांगेन तुम्हाला, मला सायकलवर जायचा त्रास व्हायचा. खाडीलकर सर होते आमचे प्रिन्सिपल, त्यांच्याकडे मी गेलो आणि सर म्हटलं मला त्रास होतोय, मला तुम्ही 2 महिन्यासाठी कॉलेजच्या, माझ्या वडिलांची एक ट्रंक होती, आधी मिलिटरीत होते वडील, तर काही ती मोठी ट्रंक असते, म्हटलं माझ्या घरात सर एक ट्रंक आहे, मला कॉलेजमध्ये लायब्ररीत म्हटलं मी ट्रंक ठेवीन आणि मुलं याच्या आधी आपल्या बाथरूममध्ये आंघोळ करीन आणि तिथंच राहीन म्हटलं मी. तर सर म्हटले असं नको करू, आपल्या कॉलेजचं हॉस्टेल आहे, त्या हॉस्टेलवरती तू राहा. आणि त्या हॉस्टेलवरती मी राहायला ठरवलं, म्हणजे त्यांनी मला 25 रुपये ती रूम दिली. तिथं सगळी जी मुलं होती ती मुंबईची, दिल्लीची, चेन्नईची, अशी श्रीमंतांची मुलं होती जी खूप पैसेवाली होती. आईला म्हटलं तर मी तिथे राहतो आहे तर मला भाकऱ्या शिकवतं, आईने मला भाकऱ्या शिकवल्या, इलेक्ट्रिकची शेगडी दिली आणि इलेक्ट्रिकच्या शेगडीवरती कसा स्वयंपाक करायचं ते शिकवलं. सर इलेक्ट्रिक शेगडीवरती कधी भात जर केला तुम्ही तर खालचा करपतो, वरचा थोडा कच्चा राहतो आणि मधला खायचा असतो. मला अंड्याची पोळी करायला शिकवली, भाकरी करायला, असं मी तिथे हाताने करून खातो. तेव्हा ती मुलं थट्टा करायची माझी. त्यावेळेला मी एक कविता केली होती, ऐकवाना ती कविता, 12-3-92 कविता केली. दुर्दैवाचे दशावतार आज मी पाहतोय, आजूबाजूला लक्षाधीश लोक त्यांच्यामध्ये बसून पै पैशाचा हिशोब लावतोय, एका जेवासाठी 4 पक्वान्नांचा वास घेत एका भाकरीचा विचार 4 वेळा करतोय. वा वा. त्यानंतर माझ्या सभोवताली पैशावर निजलेले उड्या मारणारे, गगनचुंबीत राहणारे कोट्याधीश अब्जाधीश, मीही माझ्या ध्रुवावर सर्वांपेक्षा उंचावर जाण्यासाठी तप करणारा, जिथून कोणीच मला पैशात तोलू शकणार नाही, भले मी निष्कांचन राहीन पण ध्रुवावर जरूर जाईन. वा वा.
हा विचार होता. आणि त्यानंतर ह्या कविता माझ्या एक दोन लोकांनी ऐकल्या, वाचल्या आणि सुंदर सुंदर, खूप छान आहे, खूप छान आहे शब्द उमटले. मग मी पत्त्याच्यावरती परत लिहिलं, माझे सर्व त्यांच्यापैकी पाहिले वाचले, सुंदर सुंदर शब्द उमटले, माझ्या जिवंत अनुभवांना ते काव्य समजले, वाहवा केली, स्तुती केली, पोकळ सहानुभूती दिली, दिलासा दिला, मला याची गरजच नव्हती. मला हवी आहेत माणसे, जीवाला जीव देणारी, रक्ताच्या नात्याहून अधिक प्रेम करणारी, पैशाला महत्व न देणारी आणि माणसासारखं वागणारी. वा, मी माणसं जोडत गेलो. गरिबी माणसाला बरंच काही शिकवते. या गरिबीने तुम्हाला काय शिकवलं? अपमान सहन करायला शिकवला, कष्ट करायला शिकवलं, खूप गोष्टी. पण गरीब असणाऱ्या माणसासमोर दोन मार्ग असतात. दुसरा मार्ग शॉर्टकट घेऊन पटकन श्रीमंत होण्याचा असतो. अनेक जण तो स्वीकारताना दिसतात, भ्रष्ट होताना दिसतात. कधी असं व्हावं असं वाटलं नाही? नाही वाटलं, कधीच वाटलं. का नाही वाटलं? कारण कायम जेवढं लागत होतं देवाने कायमच दिलं. लहान खोलीत राहत होतो तरी देखील पोट भरत होतं, उपाशी राहत नव्हतो. वा, गरज होती तेवढी मिळत होतं. वा, जेवढी चादर पसरायची होती पाय पसरायचं अंथरूण होतंच. वा, त्यामुळे म्हणजे आपली ओंजळ भरल्यानंतर जे काही असेल ते समाजाचं, ही वृत्ती पहिल्यापासून होती. सर, कॉलेजमध्ये असताना मी दोन मुलांना स्पॉन्सर केलं होतं शिक्षणासाठी. म्हणजे मी स्वतः संघर्षात होतो, माझी फी मी कमवत होतो, माझ्या डिप्लोमाचे क्लासेस घेतो, आमच्या अशा बाटल्या विकत होतो, त्यावेळेला दोन मुलांची शिक्षणाची फी करत होतो. वा, हे सगळं जे आहे हे कुठून येतं? संस्कारातून, आजूबाजूच्या वातावरणातून, स्वतःच्या संघर्षातून, येतं कशातून? विचारातून, विचारातून येतं सर. म्हणजे एक संस्कार, घरामध्ये जे संस्कार आहेत, आईने कायम सांगितलं खोटं बाट बोलायचं नाही, क्या बात है, चुकीचं काम करायचं नाही, यातनं सगळं. वा वा, टेलकोमध्ये नंतर नोकरी केली आणि त्यावेळेला टाटा मोटर्स म्हणजे एक ड्रीम जॉब असं आपल्याला म्हणता येईल. ते अनुभव कसे होते? टेलकोत सर लागलो, 8000 रुपये पगार होता, 8000 रुपये पगार होता, वर्षाला 1,00,000 रुपये पगार. 2 वर्ष आमचं रोटेशन असतं ERC मध्ये इकडं तिकडं. फायनली मला परचेसमध्ये प्लेस केलं. परचेसमध्ये प्लेस केल्यानंतर मला इलेक्ट्रिकल केबलचं परचेस बघायला सांगितलं. मी बघितलं की जुना स्टॉक जवळपास 2.5 कोटी रुपयाचा स्क्रॅप अप्रूवल मिळालं होतं, 2.5 कोटी रुपयाचा. त्या तोडल्या असत्या तर त्याचं स्क्रॅप व्हॅल्यू 4,00,000 रुपये झाली असती. मी आमच्या मॅनेजमेंटला विचारलं की ह्या केबल पुन्हा वापर, कारण वायर खराब होत नाही, गाडीला टेल लॅम्प वाढतो, फोग लॅम्प वाढतो, वायपर येतो, वायरी बदलतात. म्हटलं वायरी खराब, नवीन जोडतील, कट करता येतील, तर ह्या करू का? तर म्हटलं काही गरज नाही, आपल्याला टॉप मॅनेजमेंटचा अप्रूवल मिळालेलं आहे, कशाला फंदात पडायचं? म्हटलं सर, वर्ष 2 वर्षापूर्वी रुपयाने म्हणून चहा पित नव्हतो, 2.5 कोटी रुपये नुकसान करायचं हे काही बरं नाही. त्यामुळे आजकाल बऱ्याच ठिकाणी मला भाषणालाही बोलवतो, मी सांगतो की जिथं काम करता ते माझं म्हणून करा, दुसऱ्याचं म्हणून करू नका. वा वा, म्हणजे नोकरी करताना सुद्धा तुम्ही ते काम स्वतःच आहे, ती कंपनी जेवढी ZRD टाटांची आहे तेवढी तुमची, कारण माझं घर चालतं त्याच्यावरती. वा, माझं घर त्यावरती चालत होतं. 1,00,000 रुपये पगार होतं, 2.5 कोटीच्या केबल वाचवल्या. त्यानंतर मला आमच्या गिरोत्रा साहेबांनी, नाथ साहेबांनी एकदा पाठवलं, की व्हाईस प्रेसिडेंट होते, की मुलगा चांगलं काम करतो GT, तर त्यांनी मला विचारलं की बेटा तुम बहुत अच्छा काम करतो, तुम्ही क्या चाहिए? तर मी म्हटलं सर मला काही नको, पगार मिळतोच आहे, माझ्या गावच्या मुलं नक्की ते काम द्या. काय काम करतील? तर म्हटलं साहेब हेल्परचं काम द्या. 7-8 मुलं रहमतपूरची माझ्याकडं, माझ्या आईकडे यायची. टेलकोची नोकरी त्यावेळेला खूप मोठी होती, की टेलकोत नोकरी म्हणजे खूप मोठा माणूस आहेस, तर गावच्या मुलांना काम द्या. ती मुलं यायची 10वी पास, 7वी नापास, 12वी पास, 5-7 मुलं यायची. तर मी सरांना म्हटलं की सर माझ्या गावच्या मुलांना हेल्परचं काम द्या. मग तेव्हाही तुम्ही स्वतःसाठी काही मागितलं नाही, तर तुमच्या गावातल्या मुलांसाठी मागितलं. आणि सर 22 मे 1997 एक्झॅक्ट डेट आहे, 22 मे 1997 8 लोकांनी ते मला म्हटले की हेल्परचं काम नाही, हाऊसकीपिंगचं काम करतील का मुलं? म्हटलं सर करतील. मग म्हटले आता त्याला गाडगेमहाराजांची पण थोडीशी ही आहे, की गाडगेमहाराज आमच्या घरी यायचे, तर हाऊसकीपिंगचं काम करतील का? करतील. म्हटलं मी, म्हटले तुझी संस्था आहे का? कारण तू एम्प्लॉई, तुला काम देता येणार नाही, तुझी कुठली संस्था आहे का? म्हणजे सर कॉलेजमध्ये असताना भारत विकास प्रतिष्ठान हा ट्रस्ट इन सोसायटी रजिस्टर झालेला आहे, आणि सर त्या नावाने 22 मे 1997 8 लोकांनी हाऊसकीपिंगचं काम टाटा मोटर्समध्ये चालू झालं. उमेश मानेजी आता आमचे व्हाईस चेअरमन आहेत, पहिल्या दिवसापासूनचे साथीदार आहेत, लहानपणापासूनचे मित्र आहेत. उमेश म्हणलं साहेब मी काम बघतो, बँकेची नोकरी सोडून उमेश माझ्याकडे जात, माझ्यावरती विश्वास टाकणारा पहिला सक्रिय. म्हणजे जे काही यश मिळालं आहे सर, ते सगळं यश माझ्या सहकार्यांना जातं. मी फक्त माझ्या कंपनीत देखील विचार देतो, चांगलं काम करा, चांगला विचार द्या. थॉट लीडरशिप म्हणतो, थॉट लीडरशिप तुमच्याकडून येते आणि प्रेरणा दिलेली ही माणसं मग पुढे रात्रंदिवस व्यवसाय पुढे. मला कालच एकानी सर विचारलं की राष्ट्रपती भवनात पार्लमेंटमध्ये तुम्ही कसं चांगलं काम करता. मी म्हटलं की सगळ्यांना हा सर आमचा युनिफॉर्म आहे, सुपरवायझर टू मी, सगळे एकच घालतो BVG. मी सगळ्यांना सांगतो की आदरणीय पंतप्रधान BVGला ओळखतात, आदरणीय सगळे लोक
बीव्हीजीला ओळखतात, त्यामुळे ड्रेस घातला की सगळे हणमंत गायकवाड होता. वा, तुम्हाला प्राईम मिनिस्टर साहेब ओळखतात, तुम्हाला राष्ट्रपती साहेब ओळखतात. तुम्ही कुठलंही असं काम करू नका जिथं नावाला बट्टा लागेल, लोक मोटिवेटेड काम करतात. क्या बात आहे. मागच्या कित्येक पिढ्यात कोणीही अशा प्रकारचा व्यवसाय सुरू केलेला नव्हता. अशा प्रकारे व्यवसाय सुरू करणारे तुमच्या घरातले तुम्हीच, आजूबाजूला कुठेही संपन्नतेची किंवा व्यवसायाची कोणतीही पार्श्वभूमी नाही. पहिल्यांदा व्यवसाय चालू करणारे असे अनेक आज हा कार्यक्रम बघत असतील, त्यांना तुमच्या सुरुवातीच्या काळातल्या अडीअडचणी आणि त्याच्यावर मात कशी केली ते सांगा. सुरुवातीच्या काळात पहिलं काय होतं, जिथं जाता आपल्या कार्डावरती आमक्या टमक्याचा मुलगा असं काही लिहिलेलं नसतं. जाईल तिथं अपमान होतो, जाईल तिथं लोकं हेटाळणा करतात. तेलकोतच आम्हाला लोक, काही लोक म्हणायचे ज्यांचे 1000 लोक होते आणि आमचे 20 लोक होते, हे देखो भारत का विकास करणेवाले आ गए, नावानीच चेष्टा करायचे. अशा ह्याला महत्त्व द्यायचं नाही. आपलं काम इमानीद्वारे सर्वोत्तम करायचा प्रयत्न करायचा, जे सर्वोत्तम करता येऊ शकतं ते करायचं. म्हणजे हतोत्साहित करणारे, अपमानित करणारे अनेक क्षण येतात, ते सगळे दूर ठेवायचे. त्यांनी कोणत्याही आपल्या लक्षावरचं, आपलं केंद्रबिंदूवरचं लक्ष काहीही कमी करायचं नाही. रोज पुन्हा नव्या उमेदीने दिवस चालू, जे करायचं ते एक्सेल करायचा प्रयत्न करायचा. जे काम करतं ते एक्सेल करायचं. कालच्या पेक्षा आज चांगलं, आजच्या पेक्षा उद्या चांगलं. वा, सर्वोत्तम द्यायचा प्रयत्न करायचा. काम मागायला लागत नाही. मग कस्टमरच तुम्हाला सांगतो इथं काम करता का, हे नवीन काम घेता का, ते नवीन काम घेता का. आणि बीव्हीजीची आमची सगळी प्रगती ह्याच्यामध्ये झाली आहे. वा, रेफरन्सनी कामं मिळाली आहेत, मागून करून मिळाली नाहीत. आणि काम चांगलं केली कामाने ओळखी वाढल्या. काही लोक मला विचारतात की तुझ्या ओळखी आता खूप आहेत, तर ओळखीचा काही फायदा? मी म्हणतो ओळखीचा फायदा नाही, काम चांगलं करतो म्हणून ओळखी झाल्या. वा, कामाने काम, ओळखीने कामं नाही मिळाली, कामामुळे ओळखी झाल्यात. पण मग या सुरुवातीच्या काळात माणसं गोळा करणं किंवा त्यांना प्रशिक्षित करणं, गुणवत्ता कायम राखणं हे खूप अडचणीचं गेलं असेल. आज तुमच्या भारतामध्ये किंवा तुमच्या कंपनीच्या भारतामध्ये तुम्ही पतंजलीला सेवा पुरवता, तुम्ही अनेक मल्टीनॅशनल कंपन्यांना सेवा पुरवता, विधान भवन असेल, संसद असेल, राष्ट्रपती भवन असेल, पंतप्रधानांचं घर कार्यालय असेल, हे वाचल्यानंतर साहजिकच तुमच्यावर चटकन विश्वास बसतो, माणसं काम देतात. परंतु सुरुवातीला असं काही नव्हतं. त्या काळामध्ये आपण पहिल्या ऑर्डरी कशा मिळवल्या, तुमच्या लोकांना कसं हेरलं, त्यांना प्रशिक्षित कसं केलं? सगळ्यात पहिल्यांदा मी सांगू शकेन, जे पहिलं सगळ्यात महत्त्वाचं व्यवसायात काय असतं, विश्वासू माणसं असतात. इंटेलिजंट माणसं जर तासावरती, म्हणजे आता आम्ही काही मेकॅनिजीच्याकडनं काही रिपोर्ट बनवून घेतले, ते तासाला 25,000, तासाला 1,00,000 रुपये लावतात आणि रिपोर्ट बनवून देतात. इंटेलिजंट माणसं मिळतात, पण विश्वासू सहकारी गोळा करणं फार महत्त्वाचं असतं. आणि सुदैवानं मी थोडं छत्रपतींचा आदर्श घेतो आणि विश्वासू सहकारी गोळा करत गेलो. आज माझा प्रसन्न आहे, साऊथ बघतो, बिपिन आहे, उमेश आहे, गणेश लिमे आहे, माझा भाऊ बघतो आता आजकाल काही मदत करतो. अशी सगळीच माणसं ही विश्वासू माणसं गोळा केली आणि मग त्यांच्यावरती जबाबदाऱ्या टाकत गेलो. आणि जबाबदारी टाकली की ते परत माणसांना काढायची वेळ नाही आली. नाही सर, मी सिलेक्ट केलेलं एकही माणसांनी कधी फसवलं नाही. सर तुम्ही त्याला लागतं त्यापेक्षा थोडंसं जास्त देत जा. मी लोकांना हे सांगतो की बीव्हीजीमध्ये आम्ही सर ESI, PF, बोनस, ग्रॅच्युटी सगळं देतो. त्याला मार्केटपेक्षा 2 पैसे जास्तच देतो. त्यामुळे त्याला माहिती आहे की ह्या कंपनीला तर चांगलंच काम करायला लागतं, चांगलं केलं तर घरी जायला लागतं. त्यामुळे चांगलं काम करायचा प्रयत्न करतो, सर्वोत्तम द्यायचा प्रयत्न करतो आणि काम वाढत जातं. छोटी छोटी कामं मिळणं सोपं असतं, परंतु तुम्हाला काही मोठी मोठी हाऊसकीपिंगची, स्वच्छतेची कंत्राटं मिळाली. ही मोठी कामं तुम्हाला कशी मिळाली आणि ती अंमलबजावणी करताना, प्रत्यक्षात कार्यान्वित करताना काय अडचणी आल्या? सर टाटा मोटर्सचा जॉब मी 2001 साली सोडला आणि पूर्ण भीतीने वाटली आपण अयशस्वी होऊ, कारण असा कार्यक्रम करणं बघणारे असे अनेक आहेत की ज्यांच्या मनात नोकरी सोडायचा विचार आहे. माझ्या आईचा माझा संपवून टाकतात. सर माझं 9 वेळा लग्न झालं. आईचा माझा म्हणजे वैचारिक एक संवाद सुसंवाद जो झाला, 6 महिने चालला होता की 7 पिढ्यात आपल्या कोणी धंदा केला नाही, टेलको तुला नोकरी चांगली आहे, लग्न नुकतंच झालं आहे, कशाला नोकरी सोडतो. आईला म्हणलं तुला, तू सांगतीचा शिकवणीवर काम करेन, खोटं बोलणार नाही, चुकीचं काम करणार नाही, फक्त आशीर्वाद दे. आणि मग सर बेंगलोरला काढली, चेन्नईला काढली, हैदराबादला काढली, काम चांगलं केलं, कामामुळं कामं वाढत गेली. आणि मग 2003 साली पहिला टर्निंग पॉईंट आला मोठा, की पार्लमेंट लायब्ररी बिल्डिंगचं काम झालं होतं पूर्ण. 6 लाख स्क्वेअर फुटाची बिल्डिंग होती आणि तिथंच के श्रीनिवासन म्हणून साहेब होते, चीफ इंजिनियर. तर त्यांना हे इक्विपमेंट बनवणारे लोक असतात, स्क्रबिंग ड्राइंग, व्हॅक्युम क्लिनर, हे इक्विपमेंट्स आपल्याला 4-5 लोक त्यांच्याकडे जायचे. ते म्हणायचे मला इक्विपमेंट विकत घ्यायचे नाहीत पार्लमेंट, मला एजन्सी द्या. आम्ही सगळीकडे टाटा मोटर्समध्ये आम्ही सर 50 लाखाची इक्विपमेंट घेतली होती त्यावेळेला.
सगळी आणि टाटा मोटर्सनीच आम्हाला फंडिंग केलं होतं की मुलं चांगलं काम करतात आम्ही त्यांच्या बिलातनं पैसे टाटा फायनान्सला वळते करू. ही टाटा मोटर्सनी खूप मदत केली मला. तेव्हा मेकनायझेशन केलं सर, म्हणजे 10 माणसांचं काम 6 माणसात 5 माणसात आणि दर्जेदार व्हायला लागलं. आणि आम्ही बाकी साईड मग थोडा नवीन ट्रेंड आणला, मेकनाईज हाऊसकीपिंग ट्रेंड आणला. बेंगलोरमध्ये काम मिळाली, सगळी मिळाली. आणि मग पार्लमेंटच्या कामामध्ये श्रीनिवासन साहेबांना मी भेटलो आणि त्यांनी सांगितलं की हे काम मला 6 महिन्यासाठी द्यायचं आहे, कारण 2001 पार्लमेंटवरती अटॅक झाला होता. त्यानंतर म्हटलं हे काम आउटसोर्स करायचं आहे तर 6 महिन्याची परमिशन मिळेल, तुम्ही चांगलं केलं तर मी टिकवीन, नाही तर मग काढीन. सर मला माझ्या टीमवरची खात्री होती, 1 कोटी टर्नओव्हर होता, 40 लाखाची मशीन घ्यायची होती. मला खात्री होती की हे काम आपण चांगलं करू आणि मुलांनी प्रचंड चांगलं काम केलं. मग मुख्य पार्लमेंटचं काम मिळालं चांगलं केल्यामुळे, मग आदरणीय प्रधान असं ते वाढत गेलं सर. अनेकांना कामं मिळवायची म्हणजे कुठेतरी पैसे द्यावे लागतात, भ्रष्टाचार करावा लागतो असा ठाम समज आहे. अगदी प्रामाणिकपणे सांगा, कंत्राटं मिळवायला किंवा बिलं पास करून घ्यायला पैसे द्यावे लागत नाही सर? तुम्ही चांगलं काम केलं ना, तुम्ही अशा ठिकाणी काम करता जिथं कामालाच सर्वोच्च प्राधान्य असतं. पार्लमेंट, आदरणीय प्रधानमंत्र्यांचं घर, प्रधानमंत्री साहेबांचं ऑफिस, राष्ट्रपती भवन, सुप्रीम कोर्ट आमच्याकडे आहे, अशा ठिकाणी फक्त दर्जा. आणि दर्जा असेल तर बाकी तुम्हाला काही ह्या म्हणजे ह्या बाकी सगळ्या गोष्टीची गरज कुबड्याची गरज पडत नाही. पण अशा ठिकाणी, अशा अत्यंत संवेदनशील ठिकाणी काम करण्याकरता खूप मोठ्या प्रमाणावर प्रशिक्षण द्यायची गरज असते. हे प्रशिक्षण तुम्ही कसं देता सर? प्रत्येक ठिकाणी ट्रेनिंग सेंटर्स आहेत, 1-1 महिन्याचे कोर्सेस आहेत, 7 दिवस, 1 महिना, 3 महिना कोर्सेस आमचे स्वतःचे आमचे सिलेबस आहेत की माणूस म्हणजे अगदी छोटं काम म्हणजे त्याला झाडू बांधायचा कसा हे त्याचं 1 दिवसाचं प्रशिक्षण असतं. वाकून मारला तर बाक येतो, पाठ दुखते. उभं राहून मारला पाहिजे, तो झाडू बांधायचा कसा, तो कसा असा लांबला पाहिजे की एका वेळेला तो 60 सेंटीमीटर स्वीप बसला पाहिजे, ह्याचं सुद्धा टेक्निक आहे. ही टेक्निक शिकवतो सगळ्यांना, टेक्निक देतो. BVG ड्रेस घाला, सगळे हनुमंत गायकवाड व्हा म्हणतो आणि परत वळ. ह्या सगळ्या कामाची सुरुवात झाली, मोठी मोठी कंत्राटं मिळाली आणि त्याच्यानंतर आपलं लक्ष वळलं ते शेतीकडे. जी, त्याच्याविषयी मी तुम्हाला विचारणार आहे, पण त्याच्या आधी कधी असं नाही वाटलं की हाऊसकीपिंगचं काम, स्वच्छतेचं काम याला काही प्रतिष्ठा नाही आहे? नाही सर, असं ग्लॅमर नाही आहे त्याला. इनफॅक्ट मला आमच्या एका चीफ इंजिनियर साहेबांनी दिल्लीला सांगितलं, त्यांनी फार वेगळ्या पद्धतीने याचं विश्लेषण केलं. पूर्वी स्वच्छता म्हणजे एक पर्टिक्युलर समाजाचं काम होतं. BVG मध्ये सर्व समाजाचे लोक काम करतात, एक कुठली जाती पंथ नाही आहे. आणि मेकनायझेशन आल्यामुळं सगळी जातीची बंधन तुटली. टॉयलेट साफ करायला हाय प्रेशर जेट मशीन असेल तर तो सगळेच म्हणजे उच्चातला उच्च आणि खालच्यातला खाली सगळे लोक काम करतात. जातीची बंधनं तुटली, कामाची बंधन, आणि श्रमाला प्रतिष्ठा मिळाली. वा, कामाला प्रतिष्ठा मिळाली. वा, आणि ते झालं. ह्याच्यातनं सुरुवात झाला तुमचा शेतीमधल्या संशोधनाचा, तंत्रज्ञानाच्या वापराचा, नवनवीन संकल्पना राबवण्याचा आणखीन एक प्रवास. हा देश कृषी प्रधान आहे आणि त्याहीपेक्षा या देशातली सर्वात मोठी समस्या कुठली असेल तर ती कृषी उत्पादनाची आणि त्यांच्या उत्पन्नाची आहे. किंबहुना त्यांची उत्पादकता दिवसेंदिवस कमी होत चाललेली आहे, शेती ही किफायतशीर होत नाही आहे, शेतीतनं लाखो लोक बाहेर पडत आहेत. म्हणून आज राज्यांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर आंदोलनं सुरू आहेत. या शेतीवर BVG च्या तंत्रज्ञानाने आपण उपाययोजना शोधलेली आहेत, सविस्तरपणे सांगा, कारण हा विषय आत्ता ज्वलंत आहे. सर, मी आत्ता काल परवाच रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आदरणीय अनिल पाटील साहेबांना भेटलो. कर्मवीर अण्णांचे नातू आहेत, 4.5 लाख मुलं शिकतात. त्यांचं म्हणणं आहे 12वी पास 15% होतात, 12वीपर्यंत नंतर 85% गळतात. 85% गळतात सर, माती परीक्षणासारखा विषय. म्हणजे आपल्याला जसं ब्लड टेस्टिंग आहे, विटॅमिन डीची कमी आपल्याला असेल तर काय होतं माहिती आहे, विटॅमिन B12 कमी असेल तर आपल्याला काय होतं माहिती आहे. आम्हाला दुर्दैवाने आमच्या कुठल्याही सिलेबसमध्ये हे शिकवलं नाही की सिलिकाचं महत्त्व काय, मॉलिब्लेडियमचं महत्त्व काय, झिंकचं महत्त्व काय, बोरॉनचं महत्त्व काय, आणि pH काय बघायचा, पाण्याचा pH असेल तर काय, मायक्रोन्युट्रिएंटचं महत्त्व काय. आम्हाला, मी 50 माझ्या शेतकरी नातेवाईकांना विचारलं, माझ्या विविधित काम करणाऱ्या सहकार्यांना विचारलं की तुझ्या नातेवाईकाला विचार की झिंकचं महत्त्व माहिती आहे का, सगळे म्हणतात आम्हाला युरिया सुफला. ह्याच्या पलीकडे कधी कोणी शिकवलं नाही. आमची सर आता आम्ही BVG कृषी नवी तंत्रज्ञान, कृषी तंत्रज्ञान म्हणून आम्ही आता हे पुस्तक काढलं आहे. छोटं पुस्तक आहे सर, पहिली 5 पानं वाचली तर सर, नॉर्मली भारतामध्ये सोयाबीनचं उत्पादन ॲव्हरेज 4-6 क्विंटल आहे. आम्ही सर 22 क्विंटल काढलं, 22 क्विंटल एका एकरामध्ये. गव्हाचं सर ॲव्हरेज उत्पन्न 12-13 क्विंटल आहे, आम्ही 39 क्विंटल काढलं. भाताचं उत्पन्न 10-12 क्विंटल, आम्ही 45 क्विंटल काढलं. हे कसं काढलं? पाणीचा pH तपासला, इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी तपासली, मायक्रोन्युट्रिएंटची कमतरता भरून काढली, त्याच्या पलीकडे जाऊन आमचे हे हर्बल प्रोडक्ट आहेत सर.
आज शेतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या किडी येतात. किडी इटिंग पेस्ट आहे, सकिंग पेस्ट आहे, बॅक्टेरियल इन्फेक्शन आहे, फंगीसाइड आहे, आणि ह्याचे 6-7-8-8 सब प्रकार आहेत. म्हणजे डावण्या, भुरी, पांढरी, व्हाईट फ्लाय, ह्याला प्रत्येकाला सर वेगळं औषध आहे. 6 पायाचं कोळी आणि 8 पायाचं कोळी, प्रत्येकाला वेगळं औषध आहे. सगळी विषारी औषध आहेत. महाराष्ट्र शासनाने 8 महिने टेस्टिंग ट्रायल करून ह्याला आपल्याला परमिशन दिली. सर हे एक औषध आहे, 10 औषधांना रिप्लेस करतं. 10 औषधं म्हणजे व्हरायटी काय केली, 10 ऐवजी 1 व्हरायटी बीव्हीजी ॲग्रोसेफची. दुसरं काय, हर्बल आहे. सर मी पिऊन दाखवतो तुम्हाला, 10 मिनिटात किड नाही मिळली तर पैसे द्यायचे नाहीत. मी पिलेलं आहे, 4 वेळा पिलेलं आहे. म्हणजे असं हवेत कुठलीच गोष्ट मी सांगत नाही, कारण तुमच्याशी बोलतो आहे, खूप मोठ्या लोकांशी भेटतो. असं कोणी म्हणून की ॲडमंट चुकीचं बोलला, खोटं बोलला, म्हणून मी 10 वेळा काळजी घेतो त्याची. तिसरं, पांढऱ्या आपले जे मधमाशा आहेत खूप उपयुक्त असतात. बाकी सगळ्या सर पेस्टिसाईडनी मधमाशा देखील मरतात, यांनी एकही मधमाशी मरत नाही. असं रिव्होल्युशनरी हर्बल नॅनोटेक्नॉलॉजीचे प्रॉडक्ट आहे. दुसरं आहे ॲग्रो मॅजिक. सर झाडाची वाढ जेव्हा 100 किलो होते ना, 100 किलोचं झाड होतं कुठलंही, जमिनीतनं फक्त 2% घेतं सर. 2 किलो जमिनीतनं घेतं, 100 किलो 98 किलो पाण्यातनं आणि हवेतनं घेतं, प्रकाश संश्लेषणकरीतनं घेतं. ते 2% घेण्यासाठी झाडाच्या ज्या रक्तवाहिनी असतात मुळांच्या, त्या मायक्रॉन लेवलच्या असतात, मायक्रॉनच्या. आमचं बीव्हीजी ॲग्रो मॅजिक काय करतं, जे ॲवेलेबल आहे, जे एक मातीमध्ये ॲवेलेबल आहे, त्याला नॅनोमध्ये तोडतं. म्हणजे 1000 पट लहान करतं. म्हणजे लहान बाळाला जसं आपण खीर करून पाजावी तसं पाजतं. त्यामुळे त्याची झाडाची ग्रहण क्षमता वाढते, कॅटायन एक्सचेंज रेट वाढतो, आणि जवळपास 50% ते 200-300% एका सीझनमध्ये पिकाची वाढ झाली. मागच्या 3 वर्ष जर मी ट्रायल घेतल्या, आणि आता हात आपटून सांगू शकतो कुठल्याही प्लॅटफॉर्मवरती की 50% वाढ एका सीझनमध्ये सहज शक्य आहे. आणि तुम्हाला असं विचारायचं आहे की खरोखरच 5 वर्षामध्ये शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करता येणं शक्य आहे का? सर 5 वर्ष चांगला पिरियड आहे. व्यवस्थित प्रयत्न केले, सायंटिफिकली प्रयत्न केले, तर सर आपण 2 वर्षात देखील साध्य करू शकू. 2 वर्षात देखील साध्य करू शकू. सर भाकड गायींचा प्रश्न खूप मोठा आहे. मी आमच्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सातारला कोल्हापूरला परवा ट्रायल घेतली मागच्या वर्षी. सर 1000 गाई म्हशी भाकड घेतल्या, ज्या 2-2 वर्ष 3-3 वर्ष फर्टाईल झाल्या नाहीत, आणि त्यांना आमचं हे बीव्हीजीचं रज्जू औषध आम्ही दिलं. 1-3 डोस सर द्यायला लागतात. किंमत आहे 300 रुपये, म्हणजे 300-900 रुपये खर्च येतो. सर 82% ॲनिमल फर्टाईल झाली, 82%. सर ऑफिशियल रिपोर्ट आहे, 2021 साली भारताला दूध इम्पोर्ट करायला लागेल. भारतामध्ये सगळ्यात जास्त जनावरांची संख्या आहे. भारताचं ॲव्हरेज मिल्क उत्पादन पर ॲनिमल पर इयर 1000 लिटर आहे. तेच अमेरिकेत 12000 लिटर आहे, तेच ब्राझीलमध्ये 9000 लिटर आहे. हा फरक का झाला सर? त्यांनी काय केलं, DNA टेस्टिंग काढली, चांगली गाय, तिचा मेल, तिचं सिमेन, असं ते प्रोजिनी डेव्हलप करत गेले. आपल्याकडे कुणाकडेच नाही प्रोजिनी. सर मी DNA टेस्टिंगची लॅब टाकली. मी बरेच व्यवसाय करतो, लोक मला खूप विचारतात की हनुमंत तू खूप धंदे करतो. मी म्हणतो की माझ्या कार्डवरती आहे बीव्हीचं फुल फॉर्म भारत विकास ग्रुप. मी अनेक व्यवसाय करतो, पण सगळे व्यवसाय करतो ते भारताच्या विकासाशी निगडीत व्यवसाय करतो, की जेणेकरून लोकांना वरती आणते. सर मी आता सगळ्याच ह्यातनं गेलो आहे. माझं आता 6000 फुटाचं घर झालं आहे, 9 फुट बाय 11 फुट, 20 वर्ष काढली. आता काय अजून करायचं? मागचे 3 वर्ष मी विचार करत होतो की नेमकं काय करता येईल. ज्याच्याकडे 10 कोटी आहेत त्याला 20 कोटी हव्यात वाटतात, ज्याच्याकडे 50 आहे त्याला 100 वाटतात, 1000 असेल तर 2000 वाटतं. मी विचार करतो की ज्याचं उत्पन्न 1 लाख आहे वर्षाला, त्याचं 2 लाख कसं करता येईल, 2 लाख त्याचं 4 लाख कसं करता येईल, आणि त्या दृष्टीनं काय देता येईल, टू द पॉईंट कसं देता येईल. मी आता सर लंडनला भाषण होतो माझं, तिथं मी त्या लंडनच्या 450 लोक होते, 7 मिनटं सर बोललो, स्टँडिंग ओव्हेशन दिलं, आणि सगळ्या लोकांनी सांगितलं सार्थक झालं. म्हटलं आज कार्यक्रमाला तुमचं भाषण ऐकून. मी म्हटलं की तुम्ही तुमच्या गावाचं काहीतरी देणं लागता, ज्या गावात तुमचे वडील वाढले, आजोबा वाढले, पणजो वाढले, काहीतरी ऋण लागता, तुम्ही काहीतरी केलं पाहिजे. म्हटलं काय करायचं? म्हटलं गाव दत्त घ्या. म्हणजे काय करायचं? म्हणलं साहेब गावाचं म्हटलं सायंटिफिक डेटा काढू. गावचा शेतकरी कुठलं पीक घेतो, किती एकर जमीन आहे, दुधती जनावरं किती, दूध किती देतात, आणि म्हटलं सायंटिफिक इंटरव्हेन्शन 3 वर्षामध्ये त्याचं उत्पन्न दुप्पट केलं, तर म्हटलं तुमच्या प्रत्येकाच्या घराघरात फुटलं होतं, लोकं घराघरात फुटलं होतील. काय करायचं म्हटलं आम्ही? म्हटलं साहेब मी BSc 200 मुलं घेतली, BSc MSc ॲग्रिकल्चर, ज्याला मास्टर ट्रेन आम्ही केलं आहे, त्यांच्या अंडर म्हटलं तुमची मुलं ट्रेन करू, तुमच्या वतीने त्याचा पगार तुम्ही द्यायचा. मी प्रयत्न करीन 1 वर्षात दुप्पट करायचं, कारण हे सर जे मी तुम्हाला दाखवलं मगाशी, ह्याच्यामध्ये एका वर्षात एका सीझनमध्ये सर हे दुप्पट तिप्पट केलेलं आहे, पण एका सीझनमध्ये. तर म्हटलं हे करता येईल, एका सीझनमध्ये आपण म्हटलं दुप्पट करायला प्रयत्न करू, नाही तर 3 वर्षात गॅरंटेड करू. आपल्याशी पूर्णपणे खात्री आहे की तंत्रज्ञानाचा वापर करून पीक पेऱ्याच्या पद्धती बदलून संपूर्ण शेतीचं चित्र आपल्याला आमूलाग्र बदलता येईल. 100% सर. सर भारताचं ऊसाचं उत्पन्न, ॲव्हरेज ऊसाचं उत्पन्न 30 टन आहे. परवा दिल्लीला एक माझे मित्र आहेत जे मुंबईचे पोलीस कमिशनर होते, खासदार आहेत, त्यांनी मला सांगितलं की हनुमंत माझ्या इथं तू हे सांगतोस करशील का? सर मायक्रोन्युट्रिएंटचा स्टडी केला,
13 मायक्रोन्युट्रिएंटपैकी जवळपास 12 70% ते 95% डिफिशियंट आहेत. कशी ती भूमाता तुम्हाला देईल सर? शेतकऱ्याला माहीतच नाही. तो त्याला 30 टन उत्पन्न मिळतं, त्याला 2500 रुपये रेट मिळतो, 75 रुपये उत्पन्न मिळतं, तो प्रॉफिटमध्ये काम करतो का लॉसमध्ये काम करतो त्यालाच कळत नाही. मी म्हटलं सर ह्या डिफिशियन्सीज कवर करायला मॅक्सिमम 15,000 रुपये खर्च वन टाईम, मॅक्सिमम 15,000 रुपये खर्च. मी म्हटलं सर तुम्हाला बॉन्ड पेपरवर लिहून देतो एका वर्षात, म्हटलं 60 टन उत्पन्न करता येईल. 60 टन उत्पन्न झालं तर वर्षात 30 टन म्हणजे 75 रुपये एक्स्ट्रा मिळतील, त्यातले 15 खर्चच जातील, 60 रुपये नेट प्रॉफिट राहील म्हटलं सर त्याला. त्याला अशी रस्त्यात आरात फिरायची वेळ येणार नाही. तर माझं म्हणणं काय की बऱ्याचशा गोष्टी आहेत, मला त्यात काही पडायचं नाही, पण शेतकऱ्याला जर नॉलेज दिलं, नॉलेज इम्पार्ट केलं, तर आपण उत्पन्न दुप्पट करू शकतो, तिप्पट. आणि त्याच्या पुढे प्रोसेसिंग, साताराला सर आम्ही आता फूड पार्क करतो आहे, त्याच्यामध्ये प्लॅनिंग हाच करतो आहे. एक सर, भारत हा एकमेव देश आहे ज्याच्यामध्ये सोयाबीन नॉन जेनेटिकली मॉडिफाईड सोयाबीन आहे, नॉन जी एम सोयाबीन आहे. जपानमध्ये सोयाबीनचा टोफू खातात, त्यांना जी एम चालत नाही, हे चालतं. मी ते जपानी दोन इम्पोर्टरशी बोललो, ते म्हणले भारताचे म्हटले प्रॉब्लेम काय, तुमचं पिवळं माझं लाल, ह्यांचं लालसर गुलाबी, 10 प्रकारच्या कलरचं, एका कलरचं तुम्ही देत असलं, म्हणलं आम्ही तुम्हाला मार्केटपेक्षा 30% जास्त रेट देऊ. जगामध्ये संधी प्रचंड आहेत, काम प्रचंड आहे, अपॉर्च्युनिटी आहेत, फक्त त्या चॅनलाईज करून आणल्या पाहिजेत. आणि त्या आणल्या तर त्यातनं 10,000 शेतकऱ्यांना सर एकत्र घेऊन सोयाबीन करता येईल, आणि त्यांचं उत्पन्न 30% वाढवत, म्हणजे दुप्पट करून त्याला 30% एक्स्ट्रा भाव देता येईल. मराठी माणूस हा व्यवसायात मागे आहे असं म्हटलं जातं, किंबहुना एका विशिष्ट टप्प्यावर पोहोचल्यानंतर त्याच्या पुढे त्याचा व्यवसाय वाढताना दिसत नाही. परंतु आपल्या बाबतीत मात्र हा अनुभव चुकीचा ठरतो. असं काय वेगळेपण आहे हनुमंतरावांच्या तर इतरांच्या की आपण हा आपला व्यवसाय करोडो करोडो करोडोनी वाढवत नेला आहे? सर, टीम चांगली आहे, फक्त टीम. एखादी जबाबदारी घेतली, मागं सांगितली उमेश मानेंना, प्रसन्नाला, यांना, काम होऊन जातं. मी फक्त नवीन विचार घेत असतो की, आणि नवीन कायम विचार हा घेत असतो की सर्वसामान्य शेतकऱ्याला कसं मोठं करता येईल. सोलर पंपमध्ये सर आलो आहे, आज 5.5 लाख रुपये केंद्र सरकारची 5 HP पंपाची किंमत आहे, 5.5 लाख रुपये. वेगळ्या राज्यांनी निविदा काढल्या, 4 लाख, 4.5 लाख, 5 लाख मिळालं. सर, मी तो तुम्हाला 2.5 लाखात पंप देऊ शकतो आणि 10 वर्षे गॅरंटी पण घेऊ शकतो. सर, मी LED लाईटच्या मॅन्युफॅक्चरिंगमध्ये गेलो, माणिक क्षेत्रपाल आमचा त्याचा CEO आहे. माणिक मला भेटला की सर मी असं असं लाईट तयार केलं आहे, मार्केटपेक्षा चांगला आहे. म्हटलं दाखव मला. सर, त्याच्या लॅब टेस्टिंगवरती 3 वेळा तो चायनाला गेला लॅब टेस्ट करायला. म्हटलं इथल्या लॅबमध्ये गेलं तर ते चोऱ्यामाऱ्या होतील, चायनाला जाऊन टेस्ट करून आणतो. सर, गोवा राज्यातले सगळे दिवे आपण बदलतो आहे, मार्केटच्या कुठल्याही दिव्यापेक्षा आपला दिवा 20% मोर इफिशियंट आहे. म्हणजे बाकी सगळे लोक 100 वॅटचा दिवा 30 वॅटने रिप्लेस करतात, आम्ही तो 22 वॅटने रिप्लेस करतो. पर सेकंड 8 वॅट फर्दर सेव्हिंग करतो, प्रकाश जास्त देऊन, आणि 10 वर्षाची गॅरंटी पण देतो. तर मी काय म्हणतो व्यवसाय करताना की संधी शोधायच्या. आता LED मॅन्युफॅक्चर करणारे किती आहेत? 100च्या वर आहेत. गोव्याच्या टेंडरमध्ये किती लोक आले होते? निविदेमध्ये 30 पार्ट्या आल्या होत्या, LNT पासून, म्हणजे नाव घ्यायला नको कोणाचं, सगळे मोठे लोक आले होते, तरी आम्हाला मिळालं. फक्त गुणवत्तेवर काम मिळालं. जे काम करायचं ते एक्सेल करायचा प्रयत्न करायचा. म्हणजे जे बघणारे दर्शक आहेत त्यांना मी हेच सांगेन, कुठलंही काम करा. चिते बाकडवरी करतात, साताराला पेढे म्हणतात, त्यातला कोणीतरी एकाने खूप चांगलं काम केलं असतं. त्या एकाने जे चांगलं काम केलं, पेढे सगळे म्हणतात ना, पण सातारचे कंडी पेढे बनत असतात, कोल्हापूरची चप्पल, त्या एखादी कुठे तरी त्या चर्मकारांनी चांगलं काम केलं असेल, खूप चांगली चप्पल बनवली असेल, त्याच्यामुळे कोल्हापूरचं जगभर नाव आहे. तर तो एक माणूस आपण व्हायचा प्रयत्न करा की ज्याच्यामुळे लोक आपल्याला फॉलो करतात. तो माणूस व्हायचा एक असा क्षण असतो की आयुष्यातल्या ह्या केलेल्या प्रवासाचं सार्थक वाटावं असा एक क्षण आपल्या आयुष्यात येतो. तुमच्या आयुष्यात तर 70-75 हजार माणसं आहेत, असे अनेक क्षण आले असतील. आत्ता या क्षणी कुठला क्षण सांगाल की ज्याच्याकरता असं वाटतं की हा जो सगळा खटाटोप केला, इतके शेकडो अपमान सहन केले, इतक्या खाच खळग्यातनं मार्ग काढला, तो वर्थ होता? सर, असे ते क्षण आहेत. आत्ता परवा 25 वर्ष पूर्ण झाली कार्यक्रमाला, पुण्यातले सगळे लोक, सिम्बॉयसिसचे मुजुमदार होते, संचेती होते, हुज हू ऑफ पुणे वॉज देअर. म्हणजे ह्याच पुण्यात इथं सायकल सीटकवर बदलायला पैसे नव्हते, त्याच पुण्यामध्ये 5,000 लोक, म्हणजे त्या गणेश कलाकडाची कॅपॅसिटी 3,000ची आहे, आतमध्ये 4,000 लोक बसले होते आणि बाहेर 1,000 लोक उभे होते. हे केवळ प्रेमामुळे आणि कामामुळं झालं आणि हे मिळवलं. हे त्या दिवशी मला खरंच एकदम सार्थक झालं वाटलं की एवढे सगळे लोक आपल्यावरती प्रचंड प्रेम करतायत. आज कुणाला 1 मिनिट नाही हो, घरात मुलाला मुलाला मुला वडिलांशी बोलायला, वडिलांना मुलाशी बोलायला वेळ नाही आहे. प्रत्येकजण त्याच्या व्हॉट्सअपमध्ये, फेसबुकमध्ये लोक 4-4 तास, 6-7 तास, गडकरी साहेब आले, पवार साहेब आले, सगळे आले. म्हणजे मला मध्यंतरी केंद्राच्या कॅबिनेट मिटिंगमध्ये BVG विषयी चर्चा झाली की अशा व्यवसायातनं इतके रोजगार निर्माण होतात, किती आनंदाचं क्षण की कॅबिनेट मिटिंगमध्ये चर्चा झाली. दोन मला मंत्र्यांनी सांगितलं, अहमदपूरमध्ये जन्माला आलेल्या एका कनिष्ठ मध्यम वर्गातल्या मुलाची चर्चा या देशाच्या प्रधानमंत्र्यांसमोर त्या कॅबिनेटमध्ये होते, हा खऱ्या अर्थानं अभिमानाचाच क्षण आहे.
या पुढचं स्वप्न काय हनुमंतराव? सर, स्वप्न हे बघतोय की 10 कोटी लोकांच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल घडवायचा. मला दुर्दैवानं लहान स्वप्न बघता येत नाहीत. 19व्या वर्षी नाव ठरवलं भारत विकास प्रतिष्ठान, आणि आता स्वप्न जे बोलतो मी, माझं सर आता 44 संपलं, 45 चालू आहे, पुढचं 12 वर्ष म्हणतो, 12 वर्ष तप मांडतो मी, 12 ते 15 वर्षामध्ये 10 कोटी लोकांच्या आयुष्यामध्ये टच झाला पाहिजे त्यांना, आणि त्यांच्या आयुष्यात त्यांना प्रगतीच्या मार्गावरती नेलं पाहिजे. त्यांनी म्हटलं पाहिजे की ह्या BVG मुळे, ह्या व्यक्तीमुळं आमच्या आयुष्यात प्रगती झाली. आज इमर्जन्सी मेडिकलचं महाराष्ट्रात काम करतो आहे, 15 लाख लोकांना मदत झाली आहे. मध्य प्रदेशमध्ये इमर्जन्सी पोलीस रिस्पॉन्स सर्व्हिसचं काम करतो आहे, 25 लाख लोकांना मदत झाली आहे. वा, अशा पद्धतीने वेगळं काम करतो आहे, जिथं लोक म्हणतात की ह्या संस्थेमुळं आम्हाला काहीतरी वेगळं मिळालं. तर असं एक स्वप्न बघतोय की ह्यांनी म्हणावं, शेतकऱ्यांनी म्हणावं की आमची प्रगती झाली. आणि स्वप्न 3 वर्षात आहे सर. मी दुपारीच मंत्रालयात होतो, सिनियर काही लोकांना भेटलो. सर म्हटलं, तुम्ही 100 गावं घ्या, सरकारची सगळी डिपार्टमेंट एकत्र या, आणि तुम्हाला करून दाखवतो, मी करून दाखवतो की एका सीझनमध्ये किती उत्पन्न वाढ होते. आणि मग आपण तुम्ही प्रयोग म्हणून घ्या, प्रोग्रॅम म्हणून घ्या, कसं पाहिजे तसं घ्या. कारण मी हे 200 प्रयोग केल्यानंतर बोलतोय, 200 प्रयोगाला मला 3 वर्ष लागले. मी पहिल्या दिवशी पण बोलू शकलो असतो, 2013 साली पण बोलू शकलो असतो, 2017मध्ये आता हात हापटून बोलतो, कारण मला खात्री आहे. मी सगळे प्रयोग स्वतःच्या हाताने बघितलेत आणि खात्री आहे. आणि ह्यातनं सर एक रिव्होल्यूशन होऊ शकतं, हर्बल नॅनोटेक्नॉलॉजीचं रिव्होल्यूशन आणू शकतो आपण, आणि ह्यातनं खूप चांगली दिशा मिळेल. आणि ऑर्गॅनिक आहे, हर्बल आहे, हे सगळ्या देशाच्या संस्कृतीशी अत्यंत मिळतं जुळतं आहे. किंबहुना या देशामधल्या प्रचंड मोठ्या लोकसंख्येला प्रशिक्षित करून भारत एक संपन्न राष्ट्र बनवता येईल याविषयी आपल्या मनात पूर्ण खात्री आहे. जस सर, माझं म्हणणं सर असं आहे की शेतकऱ्याचे पिकाचे सर आम्ही 2-2 दिवसाचे आम्ही सर प्रोग्राम केलेत. 3 दिवसामध्ये तुम्ही भात पीक घेत असाल सर. मला MSC अग्रिकल्चर झालेल्या लोकांनी सांगितलं आहे की तुमच्याकडनं जे कळलं, तुम्ही म्हटलं, तुम्ही ॲग्रिकल्चरमध्ये PhD काय? म्हणतो मी नाही, मी बॉरोड नॉलेज घेतो, मी अशा नॉलेजेबल लोकांच्या संपर्कात राहतो, चर्चा करतो. सर माझी घरी डायरी आहे, तुम्हाला ती डायरी जर बघितली तुम्ही, दर अल्टरनेट पानावरती शेतीविषयी चर्चा असते. कोल्हापूरच्या PhD झालेल्या लोकांना बोलवतो, ह्याला बोलवतो. एका माणसाने सर 200 टन ऊस काढला 1 एकरामध्ये, त्यांना 2 वेळा बोलवलं मी की कसं काढलं, महाराष्ट्र 30 टन आता, तुम्ही 200 कसा काढला, अशी चर्चा करतो. मग त्यातनं प्रत्येकाला कसं आहे, मला सुदैवानं पोपटाला डोळा शोधायला कळतो. लोकांना विचारायला गेली की लोक झाड चंद्रापर्यंत जातात, पोपटा डोळा काही दिसत नाही. मला त्या 2 तासाच्या चर्चेतनं सूत्र मी लिहून काढतो, हे सूत्र काय, यातलं ह्याचं सूत्र काय, आणि ती सूत्र गोळा करतो आणि ती आणतो अशी सगळ्यांसमोर. प्रेक्षको, या मुलाखतीचा शेवट करताना मला जॅक वेल्च याच्या आत्मचरित्रातल्या एका छोट्याशा प्रसंगाची आठवण होते. जनरल इलेक्ट्रिकसारखी जगातली प्रसिद्ध कंपनी उभा करणारा हा द्रष्टा उद्योजक, त्याच्या आत्मचरित्रात एक छोटासा प्रसंग असा आहे की MBA करताना समर ट्रेनिंगला त्यांना एका डेअरीमध्ये कन्व्हेअर बेल्टवरून जाणाऱ्या बाटल्या ज्या होत्या त्यावर लक्ष ठेवायचं काम दिलं होतं. पण त्यांनी लक्ष कसं दिलं बघा, त्यांची बघायची नजर कशी होती बघा. त्यांनी असं लिहिलं की नो मॅटर द साईज अँड शेप ऑफ द कंटेनर, नो मॅटर द साईज अँड शेप ऑफ द कंटेनर, क्रीम ऑफ द मिल्क ऑलवेज यूज टू कम ॲट द टॉप. म्हणजेच तुमच्या कन्व्हेअर बेल्टवरून जाणारी जी बाटली आहे त्याचा आकार कुठलाही असो, जे नवनीत आहे, जे लोणी आहे, ते नेहमी वरतीच येत असतं. कष्टसाध्य आयुष्याला एक झळाळी असते आणि घामाला एक सुगंध असतो. त्याचबरोबर त्या सुगंधाला जर या देशाच्या स्वप्नांची जोड असेल तर खऱ्या अर्थानं भारताचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही. आज हेच स्वप्न घेऊन रहिमतपूरसारख्या अत्यंत छोट्या खेडेगावातून ज्यांनी प्रवास सुरू केला तो आता एक टप्प्यावर आला आहे, आणि आता पुढची ओढ आहे ती या देशातल्या 10 कोटी तरुणांना सक्षम करण्याची. हनुमंतराव, आज तुम्ही इकडे आलात आणि Zee24च्या प्रेक्षकांना प्रेरणा देणारं, चार्जिंग करणारं असं आपले सगळे अनुभव सांगले आहेत, त्याबद्दल धन्यवाद. मनापासून धन्यवाद सर. थँक्यू व्हेरी मच सर. थँक्यू. Zee24 तास रहा एक पाऊल पुढे.